आपण खरंच तुमचे खूप खूप आभार, कारण एवढे मोठे तुम्ही या पदावरती आहात आणि आमच्या अशा खेळाडूंना तुम्ही सपोर्ट करता, मदत करता, त्यानंतर शुभेच्छा देता, खरंच आमच्यासाठी एक प्रेरणा, मोटिवेशन, एक इन्स्पिरेशन खूप चांगलं भेटतं. आणि तुम्ही ऍट द लास्ट तुम्ही बोलता की बाबा एवढं म्हणजे तुम्हाला काय मदत लागत असेल, खरंच ही तुम्ही जे बोलता ते खरंच मला एकदम मनापासून खूप छान वाटलं. तुमची एवढी सपोर्टिव्ह भावना मला खूप चांगली आवडली. त्याचबरोबर साहेब माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की 2018 मध्ये ज्या एशियन गेम्स झाल्या होत्या, म्हणजे फॉर्मल मुलाच्या हँडिकॅपच्या नाही, ज्या एशियन गेम्स झाल्या होत्या त्याच्यामध्ये मुलांना म्हणजे ज्यांना गोल्ड मेडल भेटलं त्यांना आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 50 लाख रुपये दिले, ज्यांना सिल्वर भेटलं त्यांना 6 लाख रुपये दिले, आणि ज्यांना ब्रॉन्झ भेटलं त्यांना 20 लाख रुपये दिले. हे एबल बॉडी हँडिकॅपसाठी नाही. आणि त्यानंतर एशियन पॅरा गेम्स झाल्या, त्याच्यामध्ये मला 1 गोल्ड आणि 2 ब्रॉन्झ मिळाले, पण जिथे मला 50 लाख भेटायचे तिथे मला फक्त 3 लाख रुपये दिले, जिथे मला 20 लाख भेटायचे तिथे मला 1 लाख, असे टोटल मला 5 लाख रुपये दिले. जिथे मी म्हणजे एबल बॉडीशी जर कम्पेअर केलं असतं, त्यांना ज्या पद्धतीने इक्वलीचा कॅश अवॉर्ड आम्हाला दिला असता, तर मला 50 लाख 20 असे टोटल 90 लाख भेटायला पाहिजे होते, पण ते 5 लाख रुपये मला भेटले. सो मला एक सांगायचं की बाबा आपण म्हणजे त्यावेळेस ऑब्व्हियसली त्यावेळेस आपलं शासन नव्हतं, त्यावेळेस बीजेपीचं होतं त्यावेळेस, पण त्यांनी तर मला सांगायचं की आपण जे एबल बॉडीला ज्या पद्धतीनं करतो त्या पद्धतीनं हँडिकॅपसाठी पण केलं तर म्हणजे खूप छान मदत. सॉरी तुम्हाला माझं जर राग येत असेल या गोष्टींचा किंवा तुम्हाला असं वाटत असेल किंवा मी खूप वेगळी डिमांड करतोय. मला उलट तुमचं म्हणणं पटलेलं आहे. आणि तुम्ही आता इकडे जाणार आहे ना ऑलिम्पिकला, त्यावेळी तिथून आल्यावर मेडल मिळाल्यावर तुम्हाला जे एबल लोकांना जे बक्षीस मिळतं ते देण्यासाठी मी प्रयत्न करेन. आमची राष्ट्रवादी पूर्ण ताकदीनं तुम्ही मेडल मिळवून जाणार, आणि जेवढं ज्या एबलला मिळतं तेवढं किंवा त्यापेक्षा काकणभर सरस असं बक्षीस द्यायची व्यवस्था राज्य सरकारकडून करू. तुम्ही काही चिंता बाळगू नका. त्यावेळी आपलं सरकार असतं तर त्यावेळी आपण हेच केलं असतं. आम्ही या सुरुवातीपासून मताचे आहोत, त्यामुळे तुम्ही परत आल्यानंतर तुम्हाला चांगलं यश मिळो, आणि ऑलिम्पिकमधून परत आल्यावर तुम्हाला यश मिळाल्यानंतर आम्ही राज्य सरकारच्या वतीने तुमचा यथोचित सन्मान करू. आणि आज जी तुम्हाला खंत आहे मागच्या वेळी काय झालं ते, ती सगळी खंत भरून काढू.